साधारण 6 दिवसापूर्वी शिर्डीतील साई आश्रम लगत असलेल्या 24 मीटर रिंग रोडवर एक 25 वर्षीय युवक जखमी अवस्थेत पोलिसांना मिळून आलाय. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झालाय. सदर इसमाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर दगडाने अनेक जखमा केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी आपली विविध पथके कार्यरत करून प्रथम मयताची ओळख पटविली आहे. त्यानंतर त्याच्याकडील मोबाईल मिळून न आल्याने पोलिसांनी अधिक तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे 3 जणांना ताब्यात घेतले. अगदी किरकोळ कारणातून सोमनाथ गायकवाड याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याचे पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांनी सांगितलंय. शिर्डी पोलिसांनी हद्दीमध्ये 24 मीटरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी दिनांक 28 रोजी एक अनोळखी पुरुष पडल्याची बातमी आपल्या नगरीचे कर्तव्यदक्षक नागरिक कैलास बापू कोते यांनी पोलीस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनला ही बातमी मिळाल्यानंतर तात्काळ जे PI इंगळे, PSI मुलगीर आणि त्याचा स्टाफ यांनी जाऊन घटनास्थळी जाऊन त्या अनोळखी जो पुरुष होता त्याची पाहणी केली आणि त्याला तात्काळ आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं. त्याची परिस्थिती अतिशय गंभीर होती. तो एकदम सिरियस होता आणि त्याला डोक्याला काही मार लागला होता. त्यानंतर दिनांक 29 रोजी तो जखमी हा मयत झाला. मयत झाल्यानंतर त्याच्यावर पोस्टमार्टम करण्यात आलं आणि त्याच्यावरून AD रजिस्टर नंबर 174 CRPC प्रमाणे एक AD दाखल करण्यात आली आणि त्याचं PM लोणी हॉस्पिटलला झालं. त्या PM असे निष्पन्न झालं की त्याच्या अंगावर ज्या जखमा आहेत त्या कुठल्या तरी एक मोठ्या हत्याराने झालेल्या आहेत असा एक निष्पन्न झाल्यानंतर PSI काळे याच्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान 302 गुन्हा पोलिसांना दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसासमोर 2 मोठी आव्हानं होती. त्यातलं पहिलं आव्हान होतं की त्या मृतकाचं ओळख पटवणे, कारण मृतकाची ओळख जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत पुढच्या कारवाईला बरेच अडथळे निर्माण होतात. परंतु पोलीस इन्स्पेक्टर इंगळेसाहेब यांचे PSI काळे, PSI धळपडे, PSI मुलगीर आणि आपला जो स्टाफ आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करून गोपनीय माहिती काढून त्या मृतकाची ओळख पटवली. आणि मृतकाचे जे वडील होते की राजेंद्र उर्फ राजू गायकवाड राहणार साकुरी यांना हे फोटो दाखवण्यात आले. आपल्या माध्यमातून सुद्धा आपण जनतेला आवाहन केलं होतं की मृतकाच्या अंगावर ज्या हातावर ज्या खुणा आहेत जे गोंधण आलेलं आहे त्याच्यावरून आपण तात्काळ माहिती पोलिसांना कळवावी. अशा बातमीतूनच पुढे त्याच्या वडिलांनी मृतदेहाचं ओळख पटवली आणि त्याचं नाव निष्पन्न झालं. हा मृतकाचं नाव सोमनाथ राजेंद्र गायकवाड वय वर्ष 25 राहणार साकुरी याचं नाव निष्पन्न झाल्यानंतर परत एकदा एक दुसरं आव्हान आम्हाला असं निर्माण झालं की ही घटना कशी झाली. त्यानंतर आमचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा सर, ॲडिशनल SP रोहदास पवार सर, ॲडिशनल SP नगर घनश्याम पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आणि पोलीस निरीक्षक इंगळेसाहेबांनी त्याचं टीमचं नेतृत्व केलं आणि त्या टीमच्या नेतृत्वावरून PSI काहाळे, PSI मुलगीर, PSI धैपळे आणि आमचे जे कर्मचारी आहेत पोलीस कॉन्स्टेबल काकड, भराट, पालवे, वरपे, थोरा, तावटी याने अतिशय चांगली कामगिरी करून गोपनीय माहिती काढून 3 आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपींनी पहिल्यांदा उडवडीची उत्तरे दिली, परंतु पोलीस खात्याकडे जे असणारे टेक्निक आहे त्या टेक्निकचा वापर करून जेव्हा आम्ही परत त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी या पूर्ण घटनेची कबुली दिलेली आहे. यातील आरोपी प्रवीण नानासाहेब वाघमारे व मृतक सोमनाथ गायकवाड याचं एक जुनं भांडण होतं. या जुन्या भांडणावरून याचं पर्यावरण त्या मोठ्या भांडणात झालं आणि त्याच्यामध्ये दगड मारून त्याचा खून करण्यात आलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे. आरोपी प्रवीण वाघमारे, शशिकांत साळुंके, विनायक गवळी या तिघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. हा प्रवीण वाघमारे हा राहणार पिंपळचा आहे, शशिकांत साळुंके हा वाकडीचा आहे आणि विनायक गवळी हा संतनगर शिर्डीतला आहे. सर्व आरोपी हे शिर्डीच्या आसपासच्या गावातील आहेत. याच्यामधील एक जो आरोपी आहे प्रवीण वाघमारे हा हजार रूम येथे संस्थांमध्ये काम करत आहे. BVG ग्रुपकडे मला वाटतं तो काम करत आहे.
आणि इतर दोन आरोपी सुद्धा काही कामानिमित्त शिर्डीमध्ये आले होते। या अशा वारंवार घटना घडत आहेत, त्यामुळे आपण साई संस्थान यांना विनंती केलेली आहे की त्यांच्याकडील जे काम करणारे कंत्राटी कामगार आहेत आणि परमनंट कामगार आहेत त्यांचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन लवकरात लवकर संस्थाने करून घ्यावं आणि ती प्रोसेस सध्या सुरू आहे। तसेच काही एजंटची कामं लोक या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात करत असतात, नगर परिषद, स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जे एजंटची लोक काम करतात त्यांचं प्रत्येकाचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, रहिवासी दाखला आणि इतर जे डॉक्युमेंट आहे ते व्हेरीफाय करून त्यांचा एक डाटाबेस आपण सध्या तयार करत आहोत आणि तो सध्या सुरू करण्याचं काम सुरू आहे। याच्यामध्ये शिर्डी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल लॉजेस आहेत, पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी त्यांना आपण सूचना, लेखी सूचना दिलेली आहे, तरीसुद्धा आपण एक मोठा ड्राईव्ह घेऊन परत एकदा हॉटेलमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, मॅनेजर आहेत, प्रत्येकाचा डाटाबेस आपण परत एक मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्याचा प्रत्येकाचा डाटाबेस आपण सध्या तयार करणं सुरू आहे। या प्रकरणी प्रवीण वाघमारे, शशिकांत साळुंके आणि विनायक गवळी असे तिघांना पोलिसांनी अटक केली असून यातील एक साईबाबा संस्थानच्या साई आश्रममध्ये बीव्हीजी कंपनीमार्फत ठेकेदारीत काम करत होता, तर दोघे खासगी लॉजेसमध्ये रूम भरण्याचे काम करत होते। पोलिसांनी मोठ्या शिताफीने अवघ्या 5 दिवसातच तिघांना अटक केली असून सोमनाथ गायकवाडच्या खुनाचे चित्र स्पष्ट केलंय। प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणेसह सुवर्णा ताकटे, SP24 शिर्डी।